बत्तीस वर्षांची काजल सोलसे त्यांची सहा वर्षांची मुलगी तनुश्री सोलसे दोघेही आपल्या कुटुंबियांसोबत बुलढाण्याच्या बाबा सैलानीला जात होत्या त्यांच्यासोबत फक्त नातेवाईकच नाही तर शेजारीही होते आपल्याला फिरायला मिळणार म्हणून छोटी तनुश्री खुश होती मोठ्या उत्साहात ती या प्रवासासाठी निघाली पण आपला आणि आपल्या आईचा हा अखेरचा प्रवास असेल याची कल्पनाही तिला नसेल समृद्धी महामार्गावर पंधरा ऑक्टोबरला मिनी बसचा अपघात झाला या अपघातात बारा लोकांचा मृत्यू झालाय याच मृतांमध्ये छोट्या तनुश्रीचाही समावेश आहे तनुश्रीचं कुटुंब मूळचं नाशिकचं नाशिकच्या समता नगर मध्ये ते राहायचे आपले आई वडील आणि तनुश्री असं त्यांचं छोटं कुटुंब ज्या भागात तनुश्री राहायची तिथे सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत होते मुंबईत एखाद्या चाळीत राहणाऱ्या लोकांमध्ये जशी आपुलकी असते तशीच आपुलकी तनुश्री राहत असलेल्या भागातल्या लोकांमध्येही होती त्याचमुळे तनुश्री शेजारच्या घरात कधीही जात होती शेजारच्यांच्या हातचं ती खायची खेळायची बागडायची अवघ्या सहा वर्षांच्या तनुश्रीचं आयुष्य आता कुठे सुरू झालं होतं शनिवारी तनुश्रीच्या घरच्यांनी आणि शेजारच्यांनी बुलढाण्याला जायचं ठरवलं बुलढाण्याला बाबा सैलानीचा दर्गा आहे तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आणि रात्री परत यायचं असं ठरलं सगळीच लोक उत्साहात होती छोटी तनुश्री मोठ्या आनंदाने निघाली पण हा तिचा शेवटचा प्रवास असेल याची तिला ध्यानीमनी ही कल्पना नव्हती तिचाच काय तर तिच्याबरोबर बारा लोकांचाही हा शेवटचा प्रवास ठरला संभाजीनगरला समृद्धी महामार्गावर एका मिनी बसचा अपघात झाला या अपघातात बारा लोकांचा जागीच मृत्यू झाला ही बस दुसरी तिसरी नसून याच बसमधून छोटी तनुश्री प्रवास करत होती आणि ज्या बारा लोकांचा जागीच मृत्यू झाला त्यात या छोट्या तनुश्रीचाही समावेश होता फक्त तनुश्रीच नाही तर तिच्या आईचाही यात मृत्यू झाला तनुश्री तिची आई आणि वडील हे तिघेही या प्रवासात होते सहा वर्षांपूर्वी तनुश्रीचा जन्म झाला तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी काय काय स्वप्न पाहिली असतील आता ही सारी स्वप्न या अपघातात तनुश्रीचे वडील थोडक्यात आपल्याच बायकोचा आणि मुलीचा मृतदेह पाहून त्यांना काय वाटलं असेल सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तनुश्रीच्या वडिलांना या धक्क्यातून सावरायला बळ मिळेल का मृतांच्या नातेवाईकांना सरकारने सात लाख रुपये मदत जाहीर केली आहे जे जखमी आहेत त्या जखमींचा पूर्ण उपचार शासकीय खर्चातनं केला जाईल ज्यांचं दुःखद निधन झालं आहे त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबियांना वारसांना त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेली आहे आता काही दिवसात तनुश्रीच्या वडिलांना ही रक्कम मिळेल पण या पैशातून त्यांची बायको आणि मुलगी परत येणार आहे का पंचावन्न कोटी खर्च करून हा महामार्ग बांधण्यात आलाय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गावर आतापर्यंत एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अपघात झालेत आणि या अपघातात एकशे तेवीस लोकांचा जागीच मृत्यू झालाय समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्यात त्यात गाड्यांचा स्पीड कमी केला गेला वाहने वेगाने चालवणाऱ्यांना थांबवून त्यांचं एक ते तीड तास समुपदेशनही केलं गेलं कालबाह्य गाड्यांना हायवेवर बंदी घालण्यात आली अनेक जागांवर असलेले टर्निंग पॉईंट बंद करण्यात आले तांत्रिक दोष असलेल्या गाड्यांनाही बंदी घालण्यात आली पण एवढं करून उपयोग शून्य झाला रविवारी याच महामार्गावर पुन्हा अपघात झाला आणि त्यात बारा लोकांचा बळी गेला आता तरी सरकारला आणि प्रशासनाला जाग येणार आहे का यातले दोषी शोधून त्यांच्यावर कारवाई होणार आहे का समृद्धीवर झालेला हा अपघात शेवटचा ठरणार आहे का हेच प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलेत आणि त्यांची उत्तरं कधीतरी मिळतील एवढीच त्यांची अपेक्षा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका